अन्ना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आजचा व्हिडिओ स्वातंत्र्य दिनानिमित्त आहे आणि आता आम्ही कात्रस्थळावर झेंडा ध्वज बघायला चाललो आहे ना रे. हा तर बघायला विसरू नका. आता आम्ही दोघं जण आहे जिदामत चौकात ना, दोघं जण आम्ही सोबत जाईन. मित्र आधुनिक येतो आहे मग सोबत जाणार सगळीजणं. आणि एक मित्र तिथंच राहतो त्यामुळं तो डायरेक्ट तिकडनंच येणार आहे. तर आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे. तर आजचा दिवस सगळ्यांसाठी चांगला दिवस आहे. सगळ्यांना आज सुट्टी असेल. आणि त्या दिवशी आज होता की तिथं ओपनिंगला हवे यशाला फोन लाव. यह दुनिया में कई रंग यह रंग निराला है. यस बाबा आए मित्र आलाय. जाऊ का कुठं चाललाय ताळ्यावर तू? हा तर भाऊंना आता बघू शकता आम्ही कात्रस्थळावर चाललोय. सर्वात मोठा ध्वज हा कात्रस्थळामध्ये फडकवला जातो. आम्ही आता स्टिकर घ्यायला चाललोय. जर तुम्ही बघू शकता तो घ्यायला आता आहे ना. नाही भेटलं वाटते बहुतेक त्याला. आमच्या इथलं त्रिमूर्ती चौक बघू शकता तुम्ही. आजचा आपल्या सर्वांसाठी खूप गर्वाचा दिवस आहे. तुम्ही बघू शकता कारण आज आपला देश स्वातंत्र्य झाला आहे. आणि तुम्हाला जर साऊंड रिलेटेड व्हिडिओ जर बघायचे असेल आणि गेमिंग रिलेटेड व्हिडिओ बघायचे असेल तर मी माझ्या मित्रांची आय डी जरा कॅप्शनमध्ये मेन्शन करतो. तर तुम्ही त्यांच्या व्हिडिओला जाऊन सबस्क्राईब आणि कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास त्यांच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब पण करा. साऊंडचे व्हिडिओ जर बघायचे असेल तर ह्याच्या व्हिडिओला हे करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ दाखवत जाईल. बघू शकता 52 आहे. प्रत्येक व्यक्ती ह्या देशाचा ह्या तिरंगाचा सन्मान करतो कारण ह्या तिरंगामध्ये 3 वेगवेगळे रंग आहेत. केशरी, पांढरा, हिरवा आणि त्यामध्ये एक अशोक चक्र. कॅमेऱ्यामध्ये मी जरा फिल्टर लावला आहे त्यामुळे जरा कॅमेरा भारी दिसायला लागला आहे. बघू शकता आता आम्हाला ट्रॅफिक लागलाय. ट्रॅफिकाचे नियम पाळले, ट्रॅफिकाचे नियम पाळले पाहिजे भावांनी सगळ्यांनी. बघू शकता आयफोन पण ते 6 आहे नुसता. काय विषय नाही. रील चे 4-5 बॅटरी काय फायदा. अरे 6 मध्ये
ट्रॅफिक मुळे ट्रॅफिकचे रूल तोडणार नसल्यामुळे आम्ही एक जण उतरतोय आणि एक चालत येते बघू शकता, कारण पुढे जर पोलिसांनी धरले तर नियम पाळावे. मी पण आता एक स्लो मोशन व्हिडिओ बनवून आता व्हिडिओ अपलोड करणार नाही का मस्त का माहिती ना कसं तुला माहिती नाही सुट्टी असेल सगळ्यांना आज एक दिवस तर भावांना आम्ही एका गाडीवर ठीक आहे तुला खाल्लं जाऊ ना मला खाल्लं जायचं ना इथनं आपल्याला स्तंभ दिसतोय तर अजून तयारी चालू आहे आपण थोड्याच वेळात पोहोचत बँगो 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 शकता स्वतःचे फोटो काढायचे असेल तर चार चार पाच पाच फोटो काढतात आणि मी फोटो काढत आमलं माझा एकच फोटो काढून गप बसले आणि पुढं पुढं निघून चालले तुम्ही बघू शकता. आता तिथं तळ्यापाशी गेल्यावर एक फोटो काढणार मी. आता तुम्ही हिथनं बघू शकता आपल्याला स्तंभ किती जवळ दिसतोय. आपलं कात्रण एक मित्र आलाय तो कुठे तरी लपलाय शोधा म्हणतोय आम्हाला. तर आतमध्ये थांबलाय आणि आम्हाला म्हणतोय शोधा. पिवळ्या शर्टाच्या पुढे एवढं दिसणार होते तुला कुठे इथे की जरा व्यवस्थित कुठे शाला लाव खाली इथं लावायला असत रे इथे प्रभाव अनुभवू शकता. अरे मग काय अरे ना हाताने नाही हा निघायचं बिघायचं नाही ते त्यांना एक चिटकावत नाही त्याच्या हातून झालं जाऊ म्हटलं होता. काय मेरा देश मेरा भारत महान आहे रे. तुम्ही बघू शकता इथं दोन ध्वज आहेत एक स्वराज्याचा आणि एक देशाचा. माझ माग ना का बच्चे बनी असते.
असणारा पांढरा कलर रंग शांततेचं प्रतीक. एक हित एक ही सच है थोड़ा जाओ घरी जा ना चल जा म्हणजे खंडा उठो मोबाईल तेवढा टेकन ते जातो ना थोडा सत्र स्टँडिंग का स्टँड 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 तू नो घेऊ मी आता सोल देतो मुदगल नको रे फोन पडेन एवढा खाली वागतो मगापासून आपण कत्रस्थळे वाले सांगू ना आपल्या कत्रस्थळे काय द्वारात्रम सर्वात मोठा पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा झेंडा महाराष्ट्रात मातर पहिल्या क्रमांकाचा मातर झेंडा आहे ऐंशी ते 85 किलो आहे तिकडे कर त्याची उंची 75 मीटर ते बघ सची 175 ते बघ ते बघ तिकडे कर तिकडे
आता कात्रा स्थळाचं जज फडकलेलं आहे, तर आता भाऊंना आम्ही आता घरी चालले आहे.